नमस्कार, मी डॉक्टर अविनाश पांगुडे, MD मेडिसिन कन्सल्टिंग फिजिशियन इंदापूर येथे काम करतो. आता आपणाला सर्वांना माहितच आहे की मागील 2-3 वर्षापासून आपल्याकडे कोविडची फार मोठ्या प्रमाणात महामारी होऊन गेली आणि आता रिसेंटली त्यातून आपण बाहेर पडतोय ना पडतोय तोच आपल्याकडं H3N2 हा नवीन एक विषाणूजन्य आजार आपल्याला ऐकायला मिळतोय. आता मित्रांनो, H3N2 हा जो आहे हा व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडं नेहमी दरवर्षी होणारा फ्ल्यू असतो ज्याला आपण सीझनल फ्ल्यू म्हणतो, तर खरं तर सीझनल फ्ल्यू या प्रकारातलाच हा पण एक प्रकार आहे की ज्याला आपण इन्फ्लुएन्झा ए टाईप असं म्हणतो. आता व्हायरल लागले काय की पूर्वी एकाच प्रकारचे व्हायरस हा आजार करायचे, परंतु आता दरवर्षी त्याच्यामध्ये व्हेरिएशन व्हायला लागलेलं आहे, म्युटेशन व्हायला लागलेलं आहे. आता म्युटेशन होतं म्हणजे काय, तर व्हायरसच्या शरीराभोवती जे आवरण असतं त्या आवरणामध्ये प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन, आता तुम्ही शब्द ऐकला असेल H1N1, H3N2, H1N5 अशा प्रकारे शब्द. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे H आणि N काय प्रकार आहे, तर व्हायरसच्या आवरणामध्ये जे प्रोटीन्स असतात त्या प्रोटीन हे दोन प्रकारचे असतात. त्यातलं H हा एक शब्द आहे, H म्हणजे हिमॅग्लोटिनिन, आणि N हा एक शब्द आहे तो म्हणजे न्यूर इम्युनिटीज, म्हणजे हे दोन प्रकारचे प्रोटीन्स, H टाईपचा आणि N टाईपचा प्रोटीन असतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे त्याला अशा प्रकारचे नाव आहे. आणि यामध्ये सुद्धा H मध्ये जवळजवळ 18 प्रकार आहेत, उपप्रकार आपण म्हणूया, आणि N मध्ये जवळजवळ 9-10 उपप्रकार आहेत. त्यामुळे हे कॉम्बिनेशन ज्या पद्धतीने येतं, म्हणजे H1 पद्धतीचं प्रोटीन असेल, N2 पद्धतीचं एक प्रोटीन असेल, मग त्याला आपण H1N2 म्हणतो, किंवा H1 प्रकारचं एक असेल, N1 असेल, त्याला आपण H1N1 म्हणतो. आत्ता जे व्हेरिएशन आलेलं आहे ते खरं तर मूळ आपल्याकडं 2001-2002 सुमारास H1N1 प्रकारचा विषाणूजन्य ताप होता आणि त्याचंच व्हेरिएशन होऊन आता H3N2 हा प्रकारचा आपल्याकडे इन्फ्लुएन्झा झालेला आहे, म्हणजे फ्ल्यूच आहे. आता आपण सर्वांना माहितच आहे किंवा कोविडमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती होऊन गेलेली आहे की या प्रकारचे विषाणूजन्य आजार हे मुख्यतः डुकरांसारख्या प्राण्यांमध्ये होतात, काही पक्ष्यांमध्ये होतात, म्हणजे अगदी वटवाघळासारख्या पक्ष्यांमध्ये सुद्धा होतात, आणि त्यांच्यापासून त्याचा संपर्क जर मनुष्य प्राण्याला झाला तर त्यातून होतात, किंवा ह्या विषाणूजन्य जर एखाद्या पृष्ठभागावर असेल, हा विषाणूच्या पृष्ठभागावर आहे आणि त्याच्या संपर्कात आपला हात आला, आपला स्पर्श झाला, तर त्याच्यापासून होतो. आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा पार्ट असतो की ज्यामध्ये रुग्णाच्या शरीर नाकावाटे किंवा थुंकीवाटे जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात आणि त्या ड्रॉपलेटमध्ये ते विषाणूजन्य प्रकार असतो आणि ते विषाणूजन्य भाग जर आपण श्वासामार्फत किंवा घशामार्फत जर आपल्या शरीरामध्ये गेला तर त्या प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला होतं. आता ज्यावेळी विषाणू आपल्या संपर्कात येतो तेव्हा त्याला एक इन्क्युबेशन पिरियड असतो की बाबा विषाणूजन्य गोष्टीचा संपर्क आणि येणारी लक्षणं यामध्ये जवळजवळ 24 तासाच्या आत हा विषाणू तुम्हाला प्रादुर्भाव दाखवायला किंवा लक्षणं दाखवायला चालू करतो आणि हा कालावधी काही लोकांमध्ये 4 दिवसांवर अवलंबून राहतो. आता हा जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे किंवा लक्षणे यायचा जो कालावधी आहे तो हा प्रत्येकाच्या आपण जो इम्युनिटी हा शब्द वापरतो, प्रतिकारशक्ती हा त्याला शब्द आहे, त्याच्यावर तो अवलंबून असतो. म्हणजे ह्या विषाणूच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांना तो आजार होईल असं नाही किंवा संपर्कात आलेल्या सर्वांनाच एकसारखाच आजार होईल असंही नाही, त्यामुळे त्याची व्हेरिएशन दिसू शकतं. म्हणजे एकदा तो विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर तो विषाणू जर आपल्याला मिळाला तर त्याच्यानंतरची काही लक्षणं आहेत ती मात्र खूप आपल्याला रुटीन अशी लक्षणं आहेत. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की मला व्हायरल फीवर झालाय किंवा मला कोविडसारखी सुद्धा काही लक्षणं होऊ शकतात. म्हणजे प्रामुख्याने जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला लक्षणं येतं ते म्हणजे खोकला येतो आणि हा खोकला काही वेळा कोरडा असू शकतो किंवा काही वेळा कपच्या स्वरूपामध्ये बेडका पडू शकतो, खोकला येतो. पेशंटला खूप जोरात ताप येऊ शकतो, हातात जवळजवळ 104 डिग्रीपर्यंत सुद्धा असू शकतो. तिसरा भाग असतो तो म्हणजे पेशंटचं डोकं खूप दुखायला लागतं, त्याचं अंग दुखायला लागतं, त्याचे सांधे दुखायला लागतात. आणि या लक्षणांपेक्षा काही लोकांना फुफ्फुसामध्ये जर जास्त इन्फेक्शन झालं की ज्याला आपण निमोनिया असं म्हणतो, तो निमोनिया असं झाला तर पेशंटला धाप लागायला लागते आणि असा पेशंट हा अत्यवस्थ होऊ शकतो. आता हे मेनली खरं तर आपल्याला श्वासासंबंधीच लक्षणं येतात, परंतु काही रुग्णांमध्ये श्वासाची सोडून सुद्धा उलटी होणं, उमासे येणं किंवा जुलाब होणं ज्याला आपण डायरिया म्हणतो अशा प्रकारची लक्षणं सुद्धा काही रुग्णांमध्ये येतात. आणि मग ही लक्षणं ज्यावेळी आपल्याकडे येतात तेव्हा आपण खरं तर आता खूप सावधता बाळगण्याची गरज आहे. पूर्वीप्रमाणे आता हा फ्ल्यू सारखा आजार 1-2 दिवसांमध्ये कुठलाही उपचार योजना न करता बरं होण्याचे आता दिवस राहिलेले नाही. आता व्हायला काय लागलेलं आहे की हा आजार तुम्हाला फुफ्फुसापर्यंत त्रास देऊन
ऑक्सिजनची गरज लागू शकते किंवा तुम्हाला आयसीयूमध्ये सुद्धा दाखल होऊ लागतं आणि दुर्दैवाने काही रुग्णांना आपल्या जीविता सुद्धा मुकावं लागेल. आतापर्यंत जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासानुसार असं जाणवतंय की जवळजवळ ह्या आजारामध्ये आपल्याला 10% लोकांना ऑक्सिजनची गरज लागू शकते आणि 5-6% लोक हे आयसीयूमध्ये दाखल करावे लागते. आता आपण नुकतंच वर्तमानपत्रात वाचत असाल की आत्ताच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2 रुग्णांचा दुर्दैवानं H3N2 या प्रकारामुळे मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक तर मेडिकल स्टुडंट आहे की जो नगरचा आहे आणि दुसरा एक रुग्ण आहे तो नागपूरचा आहे. परंतु अशी घटना घडण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे कोविडच्या तुलनेमध्ये. त्यामुळे आपण लगेच खूप काळजी करावी अशी परिस्थिती नाही, परंतु आपण सावधानतानी बाळगलीच पाहिजे. कारण कुणाची प्रतिकारशक्ती किती आहे हे आपण सांगू शकत नाही. कारण हा कुठलाही व्हायरल फीवर हा काही रुग्णांमध्ये म्हणजे जे जोखमीचे रुग्ण आपण ज्याला म्हणू की लहान बाळं असतील, गरोदर माता असतील, ज्या रुग्णांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशरचा आजार आहे, हृदयविकार आहे, किंवा ज्या पेशंट्सना कॅन्सरचा आजार आहे आणि जे लोक अवयव प्रत्यारोपण केलेलं आहे आणि त्यांना इम्युनोसप्रेशन चालू आहे, किंवा जे लोक खूप काळ स्टिरॉइड्स घेतात, अशा लोकांना मात्र हा आजार जास्त त्रास देऊ शकतो. आणि जे आपल्याकडे वयोवृद्ध लोक आहेत, 70-75 पुढे जे वयोमान झालेलं आहे, अशा लोकांना हा आजार त्रास देऊ शकतो. आणि त्यामुळे अशा लोकांमध्ये आपल्याला काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता अशा प्रकारची लक्षणं झाल्यावर आपल्याकडं लक्षणांवरूनच आपण बऱ्यापैकी या आजाराचं आपण निदान करू शकतो. कारण आता जे अनुभवी डॉक्टर्स आहेत त्यांना हे निदान करणं फार तसं सोपं आहे. पण तरीसुद्धा आपल्याला झालेला आजार हा कोविड आहे, आपल्याला आज झालेला आजार हा H1N1 म्हणजे स्वाईन फ्ल्यू आहे, किंवा आत्ताचा H3N2 व्हेरियंट आहे हा खरं तर. कारण पूर्वी सुद्धा आपल्याकडे H3N2 हा आजार होऊन गेलेला आहे, परंतु त्याचं स्वरूप सौम्य होतं. आता जो आहे तो थोडासा किंचित तीव्र स्वरूपानं आपल्याकडे आलेला आहे, त्याला आपण H3N2V म्हणजे व्हेरियंट या नावाने आपण ओळखतोय. आता जर खात्रीशीर जर त्याचं निदान करायचं असेल तर कोविड सारखे त्याचे टेस्ट आहेत. या म्हणजे आपल्या नाकामधला जो स्त्राव असतो त्याच्यापासून आपल्याला रॅपिड अँटीजेन टेस्ट किंवा RT-PCR करून आपल्याला खात्रीशीर त्याचं निदान करता येऊ शकतं. आता आपण जर तुम्ही त्याच्याबद्दल मला जर तुम्ही उपचार उपाययोजना काय आहेत, उपचार काय आहेत हे जर विचारलं तर सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय सिंपल अशा पद्धतीने आपण खरं तर बरं होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची म्हणजे संबंधित रुग्णांनी पूर्ण विश्रांती घेणं फार गरजेचं असतं. कारण तुम्ही ज्यावेळी विश्रांती घेता तेव्हा शरीरातील पेशींची नवीन वाढ तयार होत असते आणि तुमची प्रतिकार शक्ती वाढत असते. कारण तुम्ही ज्यावेळी एखादं काम करता, तुम्ही एक्झर्शन काम करता, तेव्हा तुमच्या शरीरामधल्या पेशी ह्या वापरल्या जातात आणि त्यामुळं ह्या संपूर्ण काळामध्ये विश्रांती घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जास्त प्रमाणामध्ये आपलं हायड्रेशन वाढवलं पाहिजे. हायड्रेशन वाढवलं म्हणजे आपण पाणी किंवा ज्यूस म्हणा, नारळ पाणी असेल, ताज्या फळांचे रस असतील आणि भरपूर पाणी जर घेतलं तर आपल्या शरीराचं हायड्रेशन चांगलं राहतं आणि हायड्रेशन राहिल्यानं आपली प्रतिकारशक्ती ही चांगली राहू शकते. तिसरा भाग हा असतो की बाबा आपल्याला लक्षणानुसार काही उपचार करायला लागतं. की जर रुग्णाला जर ताप खूप असेल तर तुम्ही त्याला पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन सारखी जर गोळी दिली तर त्याचा ताप कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याला जर खोकला असेल तर तुम्ही कुठलंही कफ सायरप डॉक्टरांच्या सल्ल्यानं चांगलं कफ सायरप हे घेऊन हा खोकला कमी करू शकता. आणि तिसरा खात्रीशीर अजून एक उपचार म्हणजे आपण जर लक्षणं जास्त असतील, पेशंटला काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जर असेल तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला अँटीव्हायरल म्हणजे विषाणूविरोधी औषधं जी वापरावी लागतील. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी स्वाईन फ्ल्यूमध्ये जर औषधाचं नाव ऐकलं असेल, कोविडमध्ये जर नाव ऐकलं असेल तर ऑसेल्टामिव्हिर ज्याला आपण टॅमिफ्ल्यू किंवा फ्ल्यूव्हिर 75 मिलीग्रॅम अशा प्रकारची गोळी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही गोळी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त ती तुम्ही ती डॉक्टरांच्या सल्ल्यानं मात्र घ्यायची आहे. तुम्ही ओव्हर द काउंटर अशा पद्धती घेऊ नये हा मात्र यातील सल्ला देण्यात येईल. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे रुग्णांसाठी त्याचबरोबर डॉक्टरांसाठी एक सल्ला असा आहे की पहिल्या काही दिवसांमध्ये कृपा करून कुणीही अँटीबायोटिक्स म्हणजे ज्याला आपण प्रतिजैवक म्हणतो तर ती वापरू नका. कारण जर तुम्ही प्रतिजैवक वापरली तर तुम्ही विषाणूंच्या वाढीस मदत कराल आणि त्या रुग्णाचा आजार वाढीस लागेल असं या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यामुळे सुरुवातीच्या काही काळामध्ये तरी प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक्स वापरू नका. ज्यावेळी डॉक्टरांना, तज्ज्ञ डॉक्टरांना, अनुभवी डॉक्टरांना ज्यावेळेला शंका वाटेल की या विषाणूजन्य तापाबरोबरच त्याला जीवाणूंनी होणारा म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारा आजार झालेला आहे, त्या रुग्णांमध्येच फक्त अँटीबायोटिक्स वापरली जावीत. आणि अशा प्रकारचे जर उपचार केले तर जवळजवळ 90-95% रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त खोकल्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की इतर फ्ल्यूमध्ये खोकला हा 4-5 दिवसांमध्ये कमी होत होता,
फार काही काळजी करण्यासारखं नव्हतं, परंतु आता या एच थ्री एन टूच्या प्रकारामध्ये असं जाणवण्यात आलंय की रुग्णांना जवळजवळ 3 ते 4 आठवड्यापर्यंत कोरड्या प्रकारचा खोकला राहू शकतो, त्यामुळं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन लक्षणानुसार उपचार केले पाहिजेत आणि फार पॅनिक होण्याची किंवा असं घाबरून जाण्याची कारण नाही, कारण ह्या आजारामध्ये जवळजवळ 3 ते 4 आठवडे आपल्याला खोकला राहतोय. आता काही दुर्दैवी जे रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये निमोनिया होणार आहे, ज्यांच्यामध्ये एअर डेस होणार आहे, ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होती, त्या रुग्णांनी मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तात्काळ आपल्या ओळखीच्या अनुभवी डॉक्टरांकडे तात्काळ दाखल व्हावं आणि योग्य ते उपचार करावेत आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवणार नाही. तुम्ही जर नगरच्या वैद्यकीय विद्यार्थ्याबद्दलचा किंवा नागपूरचा जर किस्सा ऐकला असेल तर यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी झालेली हलगर्जीपणा हा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे असं या ठिकाणी खेदानं नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून आपण जर योग्य काळजी घेतली तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे मात्र मी आवर्जून सांगतो. आता हे आपण लक्षणं पाहिली, काय उपचार पद्धती आहे, तपासण्या काय आहेत हे पाहिलं, परंतु कुठलाही आजार होण्यापेक्षा तो होऊच नये त्यामुळे प्रतिबंधात्मक ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण म्हणतो तर ते जर आपण घेतले तर अतिशय कुठलाही आजार आपल्याला दूर ठेवता येईल. आता या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय जर आपल्याला करायचे झाले तर आपल्याला 2 पद्धतीने करता येतील. एक म्हणजे वैयक्तिक पातळीवरचे प्रतिबंधात्मक उपाय आणि दुसरा भाग असतो तो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने असतो. आता वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपण कोविडमध्ये पाहिलंच आहे की बाबा तुम्ही नाकाला मुखपट्टी, चेहऱ्याला मुखपट्टी लावली पाहिजे, फेस मास्क लावला पाहिजे. दुसरी गोष्ट सोशल डिस्टन्सिंग आपण पाळलं पाहिजे, त्याचबरोबर अशा रुग्णांपासून आपण लांब राहिलं पाहिजे आणि योग्य तो उपचार पटकन सिम्प्टोमॅटिक घेतला पाहिजे. आता सार्वजनिक आरोग्याचा जर विचार केला तर आपल्याकडची स्वच्छता ही भरपूर व्यवस्थित असली पाहिजे. लोकांना हायड्रेशनसाठी आपण वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना अवेअरनेस निर्माण केला पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल आणि लोकांना औषधोपचार कुठं उपलब्ध होईल, व्हॅक्सिनेशनची काय आपल्याकडे सोय आहे, कारण या आजारामध्ये तुम्ही H3N2 व्हेरियंटचं सुद्धा व्हॅक्सिन तुम्ही घेऊ शकता. ते स्पेसिफिक व्हॅक्सिन असतं आणि ते व्हॅक्सिन सुद्धा आपल्याला फायझर या कंपनीमार्फत सध्या उपलब्ध झालेलं आहे, ते सुद्धा आपण ते घेऊ शकता. अशा प्रकारचे बहुविध पद्धतीने जर आपण या आजाराकडे पाहिलं, त्याच्या कारणांचा अभ्यास केला, त्याची लक्षणं काय आहेत आणि प्रतिबंधात्मक उपचार आपण जर योग्य पद्धतीने राबवले तर आपल्याला हा आजार दूर ठेवता येईल आणि वैयक्तिक त्याचबरोबर आपलं सार्वजनिक आरोग्य चांगलं ठेवायला नक्कीच मदत होईल आणि लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्यापासून आपल्याला लांब राहता येईल.